मित्रांनो, पुनश्च एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण बघू शकता गडचिरोली पोलीस SP ऑफिस यांचं हे पत्र आहे आणि हे पत्र प्रती अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य मुंबई यांना देण्यात आलेलं आहे. पत्र आहे 13 फेब्रुवारी 2019. पत्राचा क्रमांक सुद्धा आपण बघू शकता D28. तर या पत्राच्या अन्वये आपल्याला पोलीस शिपाई या पदांची रिक्त जागा किती आहेत गडचिरोली जिल्ह्याकरता याची माहिती मिळणार आहे. तर संदर्भ अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण खास पथके यांचा पत्राचा संदर्भ दिलेला आहे 5 फेब्रुवारी 2018. तर 2019 हे पत्र आहे. दिनांक 1/1/2019 ते 31/12/2019 या कालावधीत पोलीस शिपाई संवर्गात रिक्त होणाऱ्या पदांची माहिती पाठविण्याबाबत उपरोक्त विषय तथा संदर्भाधीन पत्राच्या अनुषंगाने या घटकातील पोलीस भरती 2019 भरतीकरिता उपलब्ध रिक्त पदांची माहिती ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल प्रवर्गासह खालील विवरणपत्रात भरून सादर करण्यात येत आहे. तर बघा, एकूण पद अनुसूचित जातीची 15 आहेत, अनुसूचित जमाती करता 50 पद आहेत, विजा अ करता काही नाही, भज ब करता काही नाही, भज क करता एक पद आहे, भज ड करता काही नाही, विशेष मागासवर्ग 3 जागा आहेत, इतर मागासवर्गीयाच्या 13, OBC च्या 23 जागा आहेत, त्यानंतर SC BC च्या 32, नंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या 7 जागा, खुल्या प्रवर्गाकरता 66 अशा 197 जागा ह्या पोलीस शिपाया पदांकरता इथे रिक्त आहेत आणि या 197 पदांकरता ही भरती होणार आहे. त्याचं सामाजिक आरक्षण इथे दिलेलं आहे आणि समांतर आरक्षण इथे दिलेलं आहे. सामाजिक आरक्षण आपण बघितलेलं आहे. तर अशा प्रकारची स्थिती ही गडचिरोली जिल्हा परिषदेची आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून ती आपल्यापर्यंत पोहोचवली आहे. धन्यवाद.